सांबार बनवण्यासाठी एक तवा घेतलाय, गॅस गरम केलाय, त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते। सांबार मसाला मी बनवते, त्यासाठी मी एक वाटी धने घेतले, परतून घेते, धने सगळे भाजून घेते मी चांगले, धने थोडं मी त्यात जिरं टाकते 2 चमचे, छोटंसं टाकते 2 चमचे जिरं टाकलं, 2-3 चमचे मी उडीद डाळ टाकते त्याच चमच्याने, उडीद डाळ टाकले, थोडस परतून घेते, त्याच चमच्याने मी चणा डाळ टाकते 4 चमचे, चणा डाळ टाकले, थोडीशी मी 4-5 लवंगा घेतली, ते लवंगा टाकते, थोडी छोटासा चमच मी मेथीचे दाणे घेतले ते पण टाकते, चांगलं गॅस लो करून मी थोडंसं भाजून घेते सगळे जिन्नस, तो धन्याचा वास सुटायला लागलाय। तुम्ही एक एक करून भाजलं तरी चालतं, मी एकत्र टाकलंय सगळं। सांबार मसाला बनवते, आता हा मसाला तुम्ही कोरडा करून एका बदलीत भरून ठेवू शकता, पुन्हा तुम्हाला सांबार बनवायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकता। आता माझं हे चांगलं भाजत आलंय, डाळींचा पण वास सुटलाय, मंद गॅसवर भाजते। आता त्यात मी घेतलेल्या सुक्या मिरच्या फोडून टाकते, चार 5 सुक्या मिरच्या घेतल्या, त्या पण भाजून घेते, थोडस परतून घेते। तुम्ही एक एक डाळी पण भाजू शकता, चण्याची डाळी भाजायला वेळ लागतो, एकत्रच भाजले, चांगले भाजले माझे, सुकी चांगली चण्याची डाळ होते सुकवलेली। आता हे मी वाटून घेते मिक्सरमध्ये थंड झाल्यावर, माझे तयार झाले, गॅस बंद करते। सगळा मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, आता मी काढून घेतलाय, आता मी तो मिक्सरला लावून घेते। आता मी मसाला सगळा मिक्सरमध्ये लावून घेतलाय, बारीक अशा प्रकारे बारीक लावलाय। हा तुम्ही कच्ची डाबरीसाठी वापरून भरून ठेवू शकतात, पुन्हा तुम्हाला लागेल तर वापरू शकतात, एका बदलीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकतात।